शिवाजी विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स इन ए आय फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे केंद्र सुरू झालं आहे बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राध्यापक डॉक्टर शिरीष शेवडे यांच्या हस्ते या केंद्राचं चा उद्घाटन झालं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातामध्ये मानवाच्या खऱ्या बुद्धिमत्तेचा ऱ्हास होत जाणं चिंताजनक आहे असं प्रतिपादन डॉक्टर शेवडे यांनी केलं शिवाजी विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागात सेंट्रल फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना झाली आहे बँगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राध्यापक डॉ शिरीष शेवडे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं प्रसंगी भविष्यातील ए आय संधी आणि आव्हानं याविषयी डॉ शेवडे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के प्र कुलगुरू डॉ प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते चॅट जी पी टी सारखे जनरेटिव्ह ए आय अनेकदा आपल्याला चुकीची माहिती पुरवते त्या माहितीचं समर्थनही करते त्यातून वापरकर्त्याची दिशाभूल होऊ शकते त्यामुळं ही सर्व माध्यम काळजीपूर्वक आणि जबाबदारपूर्वक वापरावीत सृजनशीलता हा यामधील अत्यंत कळीचा मुद्दा असल्याचं डॉक्टर शेवडे यांनी नमूद केलं यावेळी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ शशीभूषण महाडिक डॉक्टर सुकुमार राजगुरू ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर आर एन रट्टीहाळी अधिष्ठाता डॉ श्रीकृष्ण कृष्ण महाजन डॉ सरिता ठकार इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन केंद्राचे संचालक डॉ सागर डेळेकर डॉ कविता ओझा डॉ सोमनाथ पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते